आपण पाहतो इम्पिरिकल डेटा देण्याची याचिका फेटाळल्यामुळे यापुढच्या सगळ्या सुनावणीवरती त्याचा काय परिणाम होणार आहे याबद्दल श्रावण देवरेंनी एक महत्त्वाची खरं तर भूमिका मांडली किंवा शक्यता वर्तवली, ते म्हणजे आगामी काळातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या ओबीसी आरक्षणाविनाच होतील असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी संतोष शाळीग्राम सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। संतोष, राज्य सरकारची याचिका फेटाळण्यात आली आहे, पुढच्या सुनावणीवरती याचा कसा परिणाम होणार आहे? अगदी, ज्याच्या पुढच्या सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, कारण आता जे 27% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेलं होतं त्याच्यावर याचा परिणाम होईल। आता एम्पेरिकल डेटा असल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं जे प्रतिनिधित्व आहे ओबीसी समाजाचं ते सिद्ध कसं करणार असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। हा डेटा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हे प्रतिनिधित्व सिद्ध करता येत नाही, ते कमी आहे की कसं आहे, त्यामुळे एम्पेरिकल डाटा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तो असल्याशिवाय या ओबीसींना त्यांचं जे स्टेटस आहे ते सिद्ध करता येत नाही आहे सर्वोच्च न्यायालयात। आणि राज्य सरकार आता हे कुठल्या डेटाच्या आधारे हे सेट करणार किंवा सांगणार कसं की हा डेटा आहे ओबीसींचा आणि त्या आधारे आम्ही आरक्षण मागत आहोत? आता एम्पेरिकल डेटा जर केंद्राने दिला नाही तो सदोष आहे असं म्हणणं केंद्राचं असेल तर राज्य सरकारवर ही एक जबाबदारी येऊन ठेपली आहे की आता एम्पेरिकल डेटा गोळा करावा, राज्याला गोळा करावा लागणार आहे, त्याला 500 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे। त्याही पुढे जाऊन हा खर्च वेगळा, परंतु त्यात वेळ जो जाणार आहे तोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा काय हा एक प्रश्न अनुत्तरित राहतो। त्याचं उत्तर आता सरकारमध्ये सरकारसमोरही एक याचिका आहे, त्याच्यावर आता सरकार सर्वोच्च न्यायालयात काय सुनावणी होते आणि सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे आता पाहावं लागणार आहे। खरं संतोष, यापूर्वी केंद्र सरकारनं हे स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यात हा डेटा जो आहे त्यातली माहिती सदोष असल्यामुळे तो देता येणार नाही, पण श्रावण देवरे यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या डेटामध्ये जो इम्पिरिकल डेटा आहे तो देण्यासाठी केंद्र सरकार बंधनकारक नाही असं त्यावेळेला कायद्यातच केंद्र सरकारने नमूद करून ठेवलं आहे, त्यामुळे खरी गोची झाली आहे। अगदी अगदी, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट, जेव्हा छगन भुजबळांनी इथं दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांनी असं एक विधान केलं होतं की हा डेटा जर तुम्ही इतर योजनांसाठी वापरत आहात, म्हणजे कोणाला गॅस द्यायचा किंवा अन्य कुठली मागासवर्गीयांना किंवा ओबीसींना एखादी सवलत द्यायची त्याच्यासाठी हा डेटा चालतो आणि ओबीसी आरक्षणासाठी मात्र हा डेटा सदोष असतो। संतोष, आपण चर्चा करूया, त्यापूर्वी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूयात। अतुल लोंढे, आता सुप्रीम कोर्टानं राज्याची इम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबतची याचिका फेटाळली आहे, यापुढच्या सुनावणीवर त्याचा परिणाम होणार आहे का? काय नेमके परिणाम यापुढच्या सुनावणीवर होऊ शकतात आणि पुढच्या निवडणुकांवरती होऊ शकतात? निकाल पूर्ण वाचला पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या निवडणुका आता आपल्या आहेत त्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये काय स्टँड सुप्रीम कोर्टाने घेतला हे महत्वाचं आहे। या निवडणुका ओबीसी आरक्षण तर जो ऑर्डिनन्स काढलेला आहे त्या ऑर्डिनन्सच्या अनुषंगाने घेता येईल की नाही हे सुद्धा बघावं लागेल। मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आपण बोलण्यापेक्षा ज्या पद्धतीनं ओबीसी आरक्षण देता येईल त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार करते आहे आणि ते करेल पुढे, पण नुकसान ओबीसीचं जे ते होऊ देणार नाही त्यातलं एक गोष्ट मात्र पक्की। ठीक, अतुल लोंढे धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तुमचा आवाज नीट पोहोचत नाही आहे, या संपूर्ण याचिका फेटाळल्यामुळे आता यापुढच्या आगामी काळातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यावरती याचा परिणाम होणार आहे का? जर हा परिणाम झाला तर ओबीसी आरक्षणाविनाच या निवडणुका पार पडतील का? हा तिढा कधी सुटेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी संतोष शाळीग्राम सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। संतोष, आता याचिका फेटाळल्यानंतर पुढचा युक्तिवाद सुरू झालाय, काय नेमकं या युक्तिवादात होणार आहे? एक मागणी यांनी अशी केली आहे की एकतर या निवडणुका ज्या आहेत ते ओबीसी आरक्षणासह घ्या, नाहीतरी तुम्ही हे निवडणुका पुढे ढकला, हा ही आता प्रमुख मागणी आहे। त्याच्यावर सुनावणी होऊन आता सर्वोच्च न्यायालय काय त्याच्यावर निकाल देतं हे खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण ओबीसींना 27% आरक्षण आधीच सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे, त्याच्यात राज्य सरकारने इंटरव्हेन केला होता। इम्पेरिकल डेटाचा विषय आता मार्गी लागलेला आहे, इम्पेरिकल डेटा सरकार देऊ शकत नाही असं ॲफिडेविट सरकारने दिल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयाने ॲक्सेप्ट केलं आणि ही याचिका फेटाळून लावलेली आहे। आता मुद्दा असा राहिला की आरक्षणासह निवडणुका होणार की आरक्षणाशिवाय निवडणुका होणार की आरक्षणासह निवडणुका होणार, हा महत्त्वाचा विषय।
त्याच्यावर आता थोड्याच वेळात न्यायालय निकाल देईल आणि मग ह्या विषयातला पूर्ण जो विषय आहे हा स्पष्टपणे आपल्या समोर येईल. खरंय, म्हणजे थोडक्यात आगामी काळात होणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये ओबीसी आरक्षण टिकेल की नाही या संदर्भात आजच फैसला होण्याची शक्यता आहे संतोष? सध्या निवडणुका आरक्षणासंदर्भात युक्तिवाद सुरू आहे, सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा पर्याय असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे, मात्र राज्य सरकारला याबाबतीत काही मुदत आता सर्वोच्च न्यायालय देणार का हे पाहावं लागेल. राज्य सरकारला 6 महिने द्या असं रोहतगेंनी युक्तिवाद केला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊयात संतोष शाळीग्राम आमचे प्रतिनिधी. संतोष माफ करा, मगाशी तुमचा आवाज पोहोचू शकला नाही कारण ही महत्त्वाची बातमी आपल्याला प्रेक्षकांना सांगायची होती. संतोष, या सगळ्या आजच्या निकालातच खरं तर यापुढच्या निवडणुकांचं भवितव्य स्पष्ट होईल? अगदी, याच्यामध्ये मुकुल रोहतगींनी म्हटलंय जसं की राज्य सरकारला 6 महिन्याची मुदत द्या तर राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतं आणि ओबीसी जोपर्यंत इम्पेरिकल डेटा तयार होत नाही तोपर्यंत ह्या निवडणुका पुढे ढकलता येऊ शकतात. जर सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं की 6 महिने आम्ही मुदत तुम्हाला देऊ शकतो किंवा तुम्ही 6 महिन्यात हा इम्पेरिकल डेटा द्या त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला त्याच्यावर निर्णय देऊ तर यातनं मार्ग निघू शकतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे, त्याशिवाय ओबीसींचं आरक्षण टिकणार नाही. 27% आरक्षण ओबीसींना आहे, इम्पेरिकल डेटा झाल्याशिवाय ते आरक्षण सिद्ध होत नाही. त्यामुळे इम्पेरिकल डेटा हाच महत्त्वाचा भाग आहे, तो राज्य सरकारला सादर केल्यानंतर हे आरक्षणाबाबत अंतिम निर्णय होईल. 6 महिने जर सरकारने मागितले तर 6 महिन्यात हा इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. खरंय, 6 महिन्यात हा इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात सादर करावा लागेल आणि त्यानंतर यापुढच्या निवडणुकांबाबतचा किंवा ओबीसी आरक्षणाबाबतचा जो महत्त्वाचा तिढा आहे तो सुटू शकतो. सध्या इम्पेरिकल डेटा गोळा करणं हे राज्यासाठी तितकंच कठीण आहे कारण त्यासाठी येणारा खर्च मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचं लागणारा कालावधी जो आहे तो लक्षात घेता या आरक्षणाचा तिढा सुटणं हे तितकंच लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीदरम्यान, या सगळ्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण टिकणार की नाही हा तिढा अजूनही कायम आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका पुढे ढकलण्यासाठी काही पर्याय द्यावा असंही म्हटलं गेलं आहे, त्यामुळे आता त्यावरती कोर्ट काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाजपचे आमदार राम सातपुते आपल्यासोबत जोडले गेले आहेत. राम सातपुते, राज्य सरकारला एक तर मोठा धक्का बसलाय, ज्या याचिका करण्यात आली होती इम्पेरिकल डेटा संदर्भातली ती फेटाळली गेली आहे, या पुढच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा निश्चित परिणाम होणार आहे, कसं पाहता आपण याकडे? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीचा निकाल माननीय सुप्रीम कोर्टाकडून आलेला आहे की राज्य सरकार, आम्ही भारतीय जनता पार्टी कायम हे सांगतोय, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगताय की हे महाराष्ट्रातलं कर्मदरिद्री सरकार हे ओबीसी आरक्षणावरती त्या ठिकाणी कसल्या पद्धतीचं सिरियस नाहीये, ओबीसी समाजाला राजकीय नेतृत्व भेटलं नाही पाहिजे, ही या राज्यातल्या सरकारची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी कायम सांगतायत की या सरकारने इम्पेरिकल डाटा असेल किंवा याच्यावरती कुठली बैठक घेत नाहीयेत, विरोधी पक्षाला घेऊन, कायदेतज्ञ घेऊन, महाराष्ट्राचे कोणी जे कोणी असतील तज्ज्ञ, याच्याबद्दल हे कसल्या पद्धतीचे सिरियस किंवा कसल्या पद्धतीने या विषयामध्ये या सरकारला संवेदना नाहीयेत. आज महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या ठिकाणी उमेदवाराने अर्ज भरले, याच्यावरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि ओबीसी नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालं नाही पाहिजे, ही या सरकारची भूमिका आहे. एससी एसटीचं त्या ठिकाणी प्रमोशनचं आरक्षण असेल, एससी त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, या सगळ्या प्रश्नाच्या बद्दल हे महाराष्ट्रातलं सरकार त्या ठिकाणी ओबीसी आणि या सगळ्या समाजाच्या वंचित समाजाच्या विरोधातलं सरकार आहे हे आम्ही वेळोवेळी सांगतोय आणि आज सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे सरकारला या ठिकाणी इम्पेरिकल डेटा या सरकार राज्य सरकारने गोळा केला पाहिजे. हे काय ऊट सूट काही झालं की केंद्राकडे तोंड करून बोंबलायचं ही या सरकारची भूमिका आहे. यांना सरकार या ओबीसी समाजाबद्दल जर संवेदना असत्या तर इतके दिवस काय करत होते, हे 100 कोटीची वसुली करण्यामध्ये यांनी एजंट नेमले, यांना इम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी गोळा करण्यासाठी सरकारी यंत्रणा उभा करता आली नाही. मला असं वाटतं ओबीसी समाजाचं सगळं वाटोळं झालं पाहिजे. हे जे पवाराचं धोरण आहे, हे जे ठाकरे सरकारचं आणि पवार सरकारचं धोरण आहे, हे याच्यावरती आज कोर्टाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झालाय.
राज्य सरकार या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे हे आज सिद्ध झालेलं आहे। राम सातपुते, आपण म्हणताय की पवार असतील किंवा ठाकरे असतील किंवा हे मवी या सरकार असेल हे या सगळ्याला जबाबदार आहे, मात्र त्याच वेळेला काँग्रेसकडनं मात्र असा आरोप केला जातो की मोदी सरकार उर्मट भूमिका घेत आहे, त्यांना ओबीसींचं हित व्हावं असं वाटत नाहीये, यावर काय बोला? सगळ्यात महत्वाची गोष्ट काँग्रेसने माहिती काढावी, ओबीसी मंत्रालय महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुरू झालं। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते मोदीजी माननीय पंतप्रधान यांच्या निर्देशानुसार देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली। आज जे विजय वडेट्टीवार बोलत आहेत काँग्रेसचे मंत्री, हे त्या ठिकाणी त्या खात्याचे मंत्री आहेत, त्याची स्थापना भारतीय जनता पार्टीने केली, ही काँग्रेसने केलेली नाही आहे। गेली 70 वर्ष ओबीसी साठी फुटकी कवडी यांनी दिली नाही, परंतु भारतीय जनता पार्टीने मंत्रालय त्या ठिकाणी स्पेशल मंत्रालय उभा केलं। मला असं वाटतं काँग्रेसची भूमिका ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पवारांची जी भूमिका आहे, ओबीसी समाजाचं वाटोळं झालं पाहिजे, त्याच्यामध्ये काँग्रेसचाही वाटा सिंहाचा वाटा आहे हे मला या ठिकाणी वाटतं। ठीक, धन्यवाद राम सातपुते सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय मविया सरकारनीच ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही असं थोडक्यात राम सातपुते यांना म्हणायचं होतं, मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काँग्रेस भाजप आणि मोदी सरकारवर टीका करतंय, मोदी सरकारनी उर्मट भूमिका घेत ही जी डेटाची मागणी होती इम्पिरिकल डेटाची ती पूर्ण केली नाही असं सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे एकूणच या संपूर्ण पिढ्यावरती नेमका तोडगा काय निघतो, सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आता यामध्ये काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। याच्यावरतीच पुढच्या आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे, त्यामध्ये ओबीसी आरक्षण टिकेल की नाही हे आता आज स्पष्ट होणार आहे। 21 डिसेंबरला 105 नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, तसंच भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत, त्यामध्ये ओबीसी आरक्षणाबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला होता, मात्र आता इम्पिरिकल डेटाची मागणी फेटाळल्यामुळे पुढच्या सुनावणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे या निवडणुकांवरतीही ओबीसी आरक्षण टिकणार की नाही याचा परिणाम होणार आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकासुद्धा या आजच्या सगळ्या निकालावरती अवलंबून असणार आहेत, त्यामध्ये ओबीसींचं आरक्षण टिकणार की नाही हे पाहावं लागेल। पुन्हा एकदा जाऊया दिल्लीला, आमचे प्रतिनिधी संतोष शाळीग्राम आपल्यासोबत आहेत। संतोष, आज जो निकाल येईल त्यावरती ओबीसी आरक्षण टिकेल की नाही याचा फैसला होणार आहे, मात्र आगामी काळात ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण टिकवायचं असेल तर राज्य सरकारला आत्ता या स्थितीमध्ये आज कोर्टात काही युक्तिवाद करता येऊ शकतो का, काही मागणी राज्य सरकारकडनं केली जाऊ शकते का? निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकार करू शकतं, मुकुल रोहतगींनी त्या संदर्भात ते मांडलेलं पण आहे, 6 महिने तुम्ही आम्हाला मुदत द्या, परंतु इम्पेरिकल डेटा हा निवडणुकींसाठी महत्त्वाचा विषय, आरक्षणासाठी महत्त्वाचा विषय, जोपर्यंत इम्पेरिकल डेटानी ह्या समाजाचं स्टेटस निश्चित होत नाही तोपर्यंत या समाजाला 27% आरक्षण ते टिकवता येणार नाही, जे आधी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेलं आहे। त्यात एक मार्ग राज्य सरकारने असा काढला होता की एक इम्पेरिकल डेटा जो आहे तो केंद्र सरकारकडं आहे आणि तो आम्हाला द्यावा, तो आता निकाल लागलेला आहे, केंद्र सरकारने याबाबत निश्चित भूमिका घेतली की आम्हाला हा डेटा द्यायचा नाही। आता प्रश्न असा आहे की मग डेटा आणायचा कुठून, तर हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे, राज्यांनी हा डेटा गोळा करावा आणि केंद्र सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करावा, हा एक पर्याय त्यांच्यापुढे आहे, नाहीतर ह्या निवडणुका हा डेटा गोळा करेपर्यंत पुढे ढकलावेत हा एक सरकारकडे पर्याय आहे आणि तो वकिलांनी न्यायालयात मांडलेला आहे। आता न्यायालय याच्यावर कोणता निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं असेल, त्या जर न्यायालयाने 6 महिने मुदत दिली तर 6 महिन्यात हा डेटा गोळा करण्याची जबाबदारी राज्यावर येऊन पडणार आहे। संतोष, खरं जर का 6 महिन्याची मुदत दिली आणि 6 महिने निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तर या 6 महिन्यात इम्पिरिकल डेटा गोळा होऊ शकतो का, काय आव्हानं राज्य सरकार पुढे असू शकतात? आता हा डेटा गोळा करण्यासाठी बेसिकली पहिल्यांदी पैशाची जी तरतूद आहे ती करावी लागणार आहे, राज्य सरकारने आम्ही पैसे देऊ असं सांगितलेलं आहे पण त्याची तरतूद आत्तापर्यंत झालेली नाही, केवळ
तोंडी ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये सांगितलं की याच्यासाठी आम्ही पैसे देऊ पण 500 कोटी रुपये यासाठी लागणार आहे असं सांगितलं जात आहे. तेवढी रक्कम पहिल्यांदा त्या आयोगाकडे जी त्याची समिती काही तयार झाली त्याला ती द्यायला पाहिजे आणि मग नंतर हे काम सुरू होईल. आत्ता दुसरा मुद्दा असा आहे की ओमायक्रॉनची स्थिती आहे त्या स्थितीमध्ये हे काम डेटा गोळा करण्याचं काम होणार आहे का हा एक प्रश्न आहे. त्याबाबत छगन भुजबळ यांनी स्वतःही चिंता व्यक्त केली आहे. जनगणना चर्चा करूया त्यापूर्वी ओबीसी नेते बबनराव तायवाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत फोनलाईन वरून. बबनराव आपण पाहतोय आता राज्याची याचिका फेटाळण्यात आली आहे इम्पेरिकल डेटा संदर्भातली, मात्र या पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, विविध निवडणुका होत आहेत, त्यावरती ओबीसी आरक्षणावरती निश्चित परिणाम होणार आहे, कसं पाहता आपण या सगळ्याकडे? नाही, याकरता ही ओबीसी समाजासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, भाजप आणि काँग्रेस एकमेकांवरती टीका करते आहे, कोणी समाजाच्या याच्या हिताचा विचार करत नाही. खरं म्हणजे हा इम्पेरिकल डाटा 3 महिन्यामध्ये गोळा होऊ शकतो. दुसरी गोष्ट असं की आता इम्पेरिकल डाटा गोळा झाला तरी आम्हाला 27% मिळणार नाहीये आणि म्हणून आता राज्यापेक्षा केंद्र सरकारची जबाबदारी मोठ्या प्रमाणात आहे. संसदेचं अधिवेशन सुरू आहे, संसदेच्या या अधिवेशनामध्ये या संविधानाच्या कलम 243(6) आणि (6) प्रमाणे राजकीय आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करून अमेंडमेंट करून ओबीसींना संपूर्ण देशामध्ये 27% राजकीय आरक्षण देण्याची घटनादुरुस्ती करावी अशी केंद्राने घटनादुरुस्ती करावी. बबनराव, इम्पेरिकल डेटाचा जो महत्वाचा मुद्दा होता जो केंद्रानं द्यायला नकार दिला आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्याचं केंद्राचं म्हणणं होतं, मात्र हा डेटा वेळेत मिळाला असता तर हे आरक्षण आज टिकू शकलं असतं? नाही, आता हे बघा, न्यायालयीन प्रश्न आहे, जर घटनादुरुस्ती झाली तर इम्पेरिकल डाटाचा वगैरे प्रश्नच राहत नाही. राज्य सरकारलाही करावा लागणार नाही, केंद्र सरकारलाही द्यावा लागणार नाही. संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामुळे केंद्र सरकारने 243(DT) मध्ये घटनादुरुस्ती करून हा प्रश्न निकाली काढावा. केंद्र सरकार यावरती कितपत रिॲक्ट करेल किंवा कितपत भूमिका घेईल आपल्याला काय वाटतं, केंद्र सरकार यावरती या अधिवेशनात भूमिका मांडेल? त्यांनी मांडायलाच पाहिजे. जर या देशातल्या 50-60% ओबीसींना न्याय मिळवून द्यायचा असेल तर केंद्र सरकारने एवढीशी घटनादुरुस्ती करायला पाहिजे जेणेकरून कुठल्याही राज्याला इम्पेरिकल डाटा गोळा करायची गरज पडणार नाही. अदरवाईज दर 10 वर्षांनी हा प्रश्न निकाली येणार आहे. दर 10 वर्षांनी इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागणार आहे, कारण जनगणना झाली की SC ST ची संख्या वाढणार आणि मग दरवर्षी हे प्रश्न निकाली काढण्याकरता एक छोटीशी घटनादुरुस्ती जर केंद्र सरकारने केली तर या देशातल्या संपूर्ण ओबीसीला न्याय मिळू शकतो. धन्यवाद बबनराव तायवाडे या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय बबनराव तायवाडे यांनी थोडीशी वेगळी भूमिका मांडली आहे जी आतापर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याने मांडलेली नव्हती, मात्र त्यांनी हा आरोप सुद्धा केलाय की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल या सगळ्यांनीच यावरती राजकारण केलं, मात्र यातनं खरा तोडगा काढण्यासाठी, हा तिढा सोडवण्यासाठी कुणीही प्रामाणिक प्रयत्न केल्याचं सध्या तरी दिसत नाहीये. मात्र यात सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, यामध्ये जर का केंद्रानं या आरक्षणावरती चर्चा केली आणि त्यावरती काही निर्णय घेतला तर ते शक्य होऊ शकतं, अन्यथा प्रत्येक जनगणनेविषयी वेळेला या इम्पेरिकल डेटाचा प्रश्न उभा राहणार आहे आणि त्यामुळे अर्थातच आरक्षणावरतीही प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया, संतोष शाळीग्राम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संतोष, जसं आपण मगाशी म्हणत होतो की राज्य सरकार पुढची आव्हानं नेमकी काय असतील इम्पेरिकल डेटा 6 महिन्यात गोळा करायचा असेल तर? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केंद्राची जी जनगणना असते ती अजून सुरू झालेली नाही. ती सुरू का झालेली नाही तर त्याला कारण कोरोनाचं दिलेलं आहे. आता विषय असा आहे की ओमायक्रॉननी भारतात प्रवेश केला आहे, महाराष्ट्रात प्रवेश केलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये ही जनगणना करायची की नाही हा निर्णय पण सरकारला करावा लागणार आहे. ती मोठी अडचण आता होणार आहे. याच्यावर छगन भुजबळ यांनी सुद्धा चिंता व्यक्त केलेली होती की जर म्हणजे केंद्र सरकार जनगणना करू शकत नाही तर हा डेटा कसा गोळा करणार आहे, त्यामुळेच तुम्ही आम्हाला इम्पेरिकल डेटा जो आहे तो द्या, तो आम्ही सुप्रीम कोर्टात देऊ आणि मग पुढं काय सुप्रीम कोर्टात त्यावर निकाल देईल त्याच्यावर पुढे निकाल लागेल. परंतु आता तो नकार दिलेला आहे डेटा द्यायला आणि आता ओमायक्रॉनचा धोका आहे, अशा परिस्थितीत हा डेटा गोळा करायचा का, ती यंत्रणा कामाला लावायची का, हा निर्णय सरकारला करावा लागणार आहे. आणि मध्ये आत्ता जो आत्ताच्या यांनी सांगितलं की हे आरक्षण
संसदेत याचा दुरुस्ती करून घटनेत दुरुस्ती करून आरक्षण द्या, परंतु केंद्राने याच्यावरच आधी निर्णय घेतलाय. संसदेत हा मुद्दा आलेला होता, त्याच्यावर मोठी चर्चा पण झाली आणि शेवटी हा त्याची फेररचना करायची, ती सूची तयार करण्याची जे काही अधिकार आहे ते राज्यांना दिलेले आहे आणि 52% जे आरक्षण आहे इंदिरा सहानी खटल्यातलं जे दिलेलं सुप्रीम कोर्टाने ते डावलता येणार नाही असं केंद्राचं म्हणणं आहे, नेत्यांचं म्हणणं आहे. आणि सूची तयार करायचे जे काही अधिकार आहे ते राज्यांना केंद्राने देऊन टाकलेले आहे. संसदेत, लोकसभेत, राज्यसभेत ते बिल पास झालेलं आहे. त्यामुळं आता केंद्रापुढचा प्रश्न, राज्यापुढचा प्रश्न असा आहे की डेटा गोळा करणे आणि तो सुप्रीम कोर्टात सादर करणे आणि कोरोना असताना हा डेटा गोळा करणे ही मोठी आव्हानं राज्यासमोरची आहेत. खरंय संतोष, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी. वेळोवेळी तिथल्या अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. या बातमीवरती आपलं लक्ष असणार आहे. इतरही काही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर.